आधार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या बेस्ट आधार कार्ड जोडीचं, जे आज आधार देणार आहेत स्वप्नीलजींच्या फॅमिलीला, भाऊ कदम आणि सुप्रिया माठारे. आम्ही सारे खट्टे मिठे, आम्ही सारे खट्टे मिठे, सारे खट्टे मिठे, आम्ही सारे खट्टे मिठे. नमस्कार, मी आहे प्रिया दामले आणि तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खट्टे मिठे. आता आपल्याला रेसिपी सांगण्यासाठी येणार आहेत सुप्रसिद्ध शेफ चुई मुई चाय वाला. तर आपण स्वागत करूया चुई मुई चाय वाला. हॅलो हॅलो सर, हॅलो सर. सर तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? अहो जाम फालतूपणा चाललेलं आहे. किती उकडतं माहितीये का तुम्हाला? सर मला मान्य आहे तुम्हाला खूप उकडतंय, मला मान्य आहे, पण सेंट्रलाइज एसी आहे. अच्छा, मग असा जरा वळवा ना इकडे, किती उकडतंय मला. सर अगदीच मजेशीर आहे, म्हणजे सारखे जोक्स करत असतात. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आज काय रेसिपी करणार आहात? गरम आहे का? काय गरम आहे का पदार्थाचं नाव आहे. गरम आहे, गरम आहे का हे पदार्थाचं नाव आहे. कसं काय पाटील गरम आहे का? अहो गरम आहे का, काय पण पट हिला शरम आहे का? गरम आहे का, गरम आहे का, गरम आहे का? तर आपण आता रेसिपी शिकणार आहोत गरम आहे का. सर साहित्य सांगा. साहित्य गॅस लागेल शेगडीची आणि सिलेंडर लागेल त्याला. सगळं आहे ते इन्ग्रेडियंट. काय 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 झालं? ते सांगतो ना काय. चार बटाटे घ्यायचे. तुम्ही एका वाडग्यामध्ये चार बटाटे घ्या. अरे काय कान फरक मारू का? वाडग्यात ते चार बडे मोठ्याले बटाटे तो पाहिजे त्याला. हा बरं बरं बरं. पॅन मध्ये घेऊया. पॅन कार्ड कशाला पाहिजे तो वस्तू का ना भाई आपल्याला? आपण थांबलिंग करतोय का? बटाटे घ्यायचे, बटाटे आपल्याला कशाला पॅन कार्ड पाहिजे? काय बोलते? टोप टोप घ्यायचा टोप. त्याला अर्धी पाणी भरायचं ते. हा आणि हे बटाटे काय मी फक्त मी करायचं, तुम्ही काय मदतच करायची नाही. बरं करा हे सगळं. हा बरं पाणी भरत ठेवा इथे. हा घ्या तिकडे बटाटे घ्या. चार बटाटे घ्या. एक दोन तीन चार. हा गॅस वर टाका, गॅस पेटवा. हा त्यात चुना टाका. पेटवा गॅस पेटवा. हा मग ती मंद आचेवर पेटलं पाहिजे ते. मती मंद कमी करा, कमी करा. मग आता ती मंद झाली का नाही? मती मंद झाल्या ज्वाळा, मती मंद झाल्या या ज्वाळा. आता तरी उकळशील का, उकळशील का? फिलिंग बघा. मती मंद झाल्या या ज्वाळा. पाहिजे बाबा आले ठेवा, हे ठेवा. आता इकडे या, इकडे चण्याचं पीठ आहे का नाही? हा हे भिजवायचं पाण्यात. हा भिजवलं ठेवा, चांगलं ढवळा. मीठ टाकू? मीठ 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 काय कोण मला कशाला बोल? तुम्ही ठरवणार मीठ टाकायचं टाका. आता मीठ त्याच्या टाका. हा मीठ टाकायचं टाकलं, चांगलं ढवळा पेस्ट करा त्याची. ही चांगली पेस्ट झाली तयार, एका वाटीत घ्या ती चांगली. हा आता हे बाजूला ठेवून द्या. आता काय करायचं? कढई घ्यायची. हा कढईत ना राईचं तेल टाका. राईचं तेल घ्यायचं राहिले ते टाका. अच्छा अच्छा. हा टाका. टाकलं त्याला उकळी येऊ द्या. कटवती उकळी येऊ द्या. आता काय करायचं माहिती का? हेच काय उकडलेले बटाटे आहेत ना, हे असे ना हे घ्यायचं, सगळा मसाला कोथिंबीर करी पत्ता सगळं टाकायचं, असे चांगले स्मॅश करायचं. स्मॅश बिच काय नाही हो, कुस करायचे, कुस करायचे. हे असं कुस करायचं ते घ्या. हिला काय होईल ते होईल बघून घ्या त्याला. काय अलगत हळू नाजूक कुस करायची. असे कुस्करले ना मग असे असे तसे गोळे करायचे. असा एक रिदम पाहिजे हाताला गोळे करताना. जरा हल्ले हल्ले चलो मोरे ताजना, हम भी पीछे है तुम्हारे. ओ माय गॉड, ठेवा जा मी काढते, मी काढते. नाही चार नका राहू दे, चुकलं तर बरं असतं चेहऱ्याला. ते का ब्लॅक हेड जातात ते. प्रयोग आहे म्हणजे तुम्ही बटाटे
ना, जर समजा असं लागलं चेहऱ्याला तर ते काढून टाकू नका, ते सुकल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे ब्लॅकेट जातात. तिला काही पटत. हा तर असं हे चांगलं असं कुस्करायचं, असं गोळे करायचे त्याचे, असं पिठात घालायचे आणि टाकायचे तव्यात, पिठात घालायचे टाकायचे तव्यात, असे ते पदार्थ तयार झाले पाहिजेत. आणि नंतर काय करायचं माहितीये का, पाव घ्यायचा, पाव असा सुरीने मधोमध कापायचा, त्यात चटणी टाकायची, गोड आंबट कडू कसे काय कोणाला वाटेल, गिरायकाला जसं पाहिजे ते देता आलं पाहिजे, आपलं प्रेक्षकांना जसं पाहिजे तसं आपल्याला देता आलं पाहिजे. मग ते पदार्थ घ्यायचे त्याच्यात टाकायचे, आणि हा विशिष्ट पदार्थ आहे म्हणजे हा दोन हाताने खायचा पदार्थ आहे. दोन खाता मी दुबईला शिकलो ना हा पदार्थ. दुबईला शिकलात म्हणून दोन हाताने खायचं. बरं, आणि हा असं धरायचा आणि चावायचा. आपल्याकडे असं सुंदर पदार्थ गरम आहे का असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला सर दुसरी रेसिपी दाखवणार आहे. सर दुसरी दुसरी रेसिपी अजून आहेच का? दुसरी रेसिपी अजून आहेच का? पदार्थाचं नाव अजून आहेच का? वा 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 वा, फारच वेगळं नाव आहे. अजून आहेच का असा हा आता पदार्थ शिकवणार आहे. साहित्य सांगा. हा साहित्य तेच ना, घ्या असं सगळं. आता काय करायचं म्हणजे ही फारच वेगळी. फार वेगळी म्हणजे लंडन लमिना थेम नदीच्या काठीना असं टॉम क्रूज वर शिकलेले. थुम नजरा थांब नजरा, ते सांगतो लगेच एवढं कठीण पटकन आठ. टॉपवर क्रूजच्या टॉपवर शिकलेले लंडन. फार वेगळी. काय करायचं ह्याच्यात? काय काय करायचं? हा तेच माझं असं बोल. हा मग काय, आधीच उकडलेले बटाटे घ्या. फारच वेगळं म्हणजे आधी आपण बटाटे उकडून घेतले, पण आता आपण घेतले होते ना उकडून बटाटे. तुम्हाला काय करायचं गप्प बसा ना, मला येतं तेवढंच करणार ना मी. आपलं ती वेगळी रेसिपी आहे, ही वेगळी रेसिपी. हा मग उकडलेले बटाटे घ्यायचे, हे असेच ठेवून द्यायचे. मग हिथं गंमत आहे. चण्याची डाळ घेतलं, डाळ घ्यायची. मिक्सर मिक्सर आहे? हा मिक्सर आहे. द्या द्या मिक्सर. हा खालून घालू का कुठे? सरळ द्या ना, असा ठेवायचा. सगळी डाळ त्याच्यात ओतायची. हा आता मिक्सर चालू करा. चालू करा. अरे 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 थांबू नये, अरे थांबू नये, अरे थांब थांब. काय करायची? स्टॅच्यू डोंट मूव. हा आता ही सगळी डाळ. तयार झाली. तयार झाली सगळी शश्वसारखी डाळ. काढून घ्यायची भांडे. काढून घेतल्यानंतर वाटलं हे मसाल द्या ना, पाणी द्या का त्याच्यात? काय करताय? तर ही डाळ तयार झालेली. ही डाळ तयार झाली कुठं गेली? हा हे महत्वाचं आहे मला भाव. हा ही डाळ तयार झालेली आहे. आता काय करायचं? कढई घ्यायची. कढईत एरंडेल तेल टाकायचं. एरंडेल एरंडेलचं तेल आपण तेल तेल तर तुपकट खातो का नाही? सकाळचं फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून ते घ्यायचं. ह्याच्यात शेंगदाण्याचं तेल टाकायचं. आता काय करायचं? हे आहेत ना हे बटाटे असे परत आपण. अरे नाही ना स्पॅश बोलतो काय तरी काय बोलतो तुम्ही. कुस्कर कुस्कर मगाशी हे कुठं केले? हे केलंय का मगाशी? रोल करायचं वेगळी हे तोडायचं असं आणि ह्याचे चपाती सारखे हे बघा गेलं आलेले आणि हे पटकन असं पटकन दाबायचं आणि परत असं एक वजन जरा हल्ले हल्ले चल मन ताजना अंबी पिते तुम्हारे गोळा करायचं.
गोळा करत पिठात बुडाचं टाकायचं त्यालाच, पिठात बुडाचं टाकायचं त्यालाच, अशा प्रकारे हा पदार्थ तयार झालेला आहे. आणि ह्यावेळी परत एकदा पाव घ्यायचा. परत एकदा पाव, ती लादी वेगळी, ही लादी वेगळी, लादी वेगळी, आणि तो पाव असा मधोमध सरळ असं धरून कापायचं. असं कावते का मसाला काय टाकायचं, गोड कडू आंबट काय असेल ते, जसं गिरायक मागेल तसं, जसं प्रेक्षक मागतील तसं आपण द्यायला पाहिजे की नाही. हा, मग ह्याच्यात हा पदार्थ टाकायचा आणि हा पदार्थ आपण असा हाताने खायचा. तुम्हाला काय मध्ये काय गरज काय मध्ये बोलायची, मी करतोय ना, मग मला करू दे ना. सॉरी सॉरी, करा करा. एका हाताने पकडायचं, एका हाताने पकडायचा आणि मिरची काय लांब ठेवायची. खाताना काय होतं, खाताना डोळे जाऊ शकते ना, जवळ असली तर, म्हणून लांब ठेवायची. इथं चाव घ्यायचं, इथं खायची, इथं चाव घ्यायचं. फारच वेगळा पदार्थ, दोन्ही पदार्थ फारच वेगळे. पण मला तुम्हाला कसं म्हणायचं की हे दोन्ही पदार्थ तसे वडापाव सारखे नाही का वाटले? काय वडापाव, वडापाव आहे का हा? वडापाव आहे का? तुम्हाला कळत कसं नाही? तुम्ही एखाद्या दुकानात गेलात खाद्याच्या, तिथं काय म्हणतो आपण, गरम आहे का? त्या पदार्थाचं नाव काय, गरम आहे का? अच्छा, असं आहे का? अजून आहे का असं विचारतो, म्हणजे त्या पदार्थाचं नाव आहे, अजून आहे का? अच्छा, बरं, वेगळे पदार्थ, वाडा पाव नाही. फारच फारच दोन्ही पदार्थ वेगळे. तर आता आपल्याला ते लहान मुलांसाठी एक रेसिपी दाखवलंय. लहान मुलांसाठी रेसिपी, लहान मुलांसाठी रेसिपी. सगळं संपले त्याच्या आहे, सगळं संपलंय. आई आता काय बनवणार लहान मुलं? ह्या रेसिपीचं नाव आहे. साहित्य सांग, साहित्य ते गॅस बीस लागते ते आहे. आता काय वेगळे, ह्याच्यात फारच वेगळे. काय करायचं, शिळी बटाट्याची भाजी म्हणजे वेगळी, शिळी बटाट्याची भाजी घेतली, बटाट्याची भाजी घेतली, पचकन दाबायचं आणि परत असे पटापट गोळे करायचे. जरा हल्ले हल्ले चल मुळे साजिन पिठात बुडवतोय टाकायचं इकडे, पिठात बुडवतोय टाकायचं इकडे, पटापट पटापट. आणि आता काय करायचं, तयार झालेले आहेत का नाही हे पदार्थ? आता इकडे पाव ठेवलेले फ्रीज मध्ये, ते शिळे पाव बाहेर काढायचे. अरे वर्ग उशीर होईल पोरांना शाळेत जायला बसमध्ये. शिळे कशाला म्हणजे काय, हा ते पाव काढले त्यात टाकायचा, ते पदार्थ टाकायचा आणि त्याला जिलेटिन पेपरने गुंडाळायचं. जिलेटिन पेपर काय म्हणतात त्याला, सिल्वर पेपर. एवढा वेळ तिथे बोलायला, शाळेची गाडी सुटेल. हा असा घ्यायचा पटकन आणि पिशवी टाकायला पॅक करून अशी द्यायची, बोलायचं बाय बेटा बाय. तिन्ही रेसिपी तुम्ही फारच वेगळ्या सांगितल्या. तर शंकर्या शूटिंग मी तुला ऑर्डर घेऊन पाठवलं होतं, तू काय करतो इथं? शूटिंग आहे ना बाबा. बाई काय नादी लागता याच्या, हा माणूस कोण आहे माहितीये का तुम्हाला? कोण आहे हा? कोण आहेस तू? कोण आहे मी? मी शंकर वडेवाला. तुमचा हा रेसिपीचा कार्यक्रम कसा वाटला आपल्या परीक्षकांना? स्वप्नील सर, फार कमी वेळ असं होतं कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये असं मला वाटतं की ऍक्टर स्क्रिप्टच्या वर जातो. मला असं वाटतं की आज तसं बघायला मिळालं. या ऍक्टला जर जितके मार्क मिळतील त्यातले 95% मार्क हे तुमच्या दोघांचे आहेत आणि 5% लिखाणाचे आहेत. थँक्यू, गॉड ब्लेस यू. अश्विन, मला या ऍक्ट मधला बाकीचं कॉमिक पंचेस वगैरे सगळे सोडले तर एक मला सांगावं असं वाटतं. सुप्रियाताई, आय अप्रिशिएट तुमचा थ्रोट इन्फेक्शन असून सुद्धा खूप सुंदर साथ दिली तुम्ही भाऊंना. आणि भाऊ, तुमचा पार्टनर मेडिकली अनफिट असताना सुद्धा तुम्ही हा ऍक्ट उचलून धरलात आणि त्यांचा साथ तुम्हाला होता. आय अप्रिशिएट दॅट. आय थिंक दिस वॉज अ ब्रिलियंट क्लीन परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू श्रिया, तुला हा परफॉर्मन्स कसा वाटला? मी तुमचा परफॉर्मन्स ऑडियन्स म्हणून नाही पण बॉडी लँग्वेजवरचा मास्टर क्लास म्हणून शिकत होते. फ्रॉम द टाइम तुम्ही स्टार्ट केलं, आय एम अमेज्ड, फॅन्टॅस्टिक बॉडी लँग्वेज आणि मला खूप आवडला परफॉर्मन्स. खूप शिकले मी असे बघून. थँक्यू. वा, क्या बात है. बघूयात या रेसिपीला परीक्षक किती गुण देत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5 आणि अश्विनी मॅम 10.5 गुण मिळालेले आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार डोळ्या.